माझ सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची 600 गाड्यांची आवक झाली आहे। काल झालेल्या माथाडी कामगारांच्या संपामुळे आज कांद्याची आवक वाढली आहे। निर्यात सुरू झाल्याने सध्याच्या परिस्थितीला कांद्याला चांगला भाव मिळत आहे। 1800 रुपये ते 2200 रुपये कांद्याला भाव मिळत असल्याची देखील माहिती अडत व्यापारी सादिक बागवान यांनी दिली। मी सत्यम ट्रेडिंग कंपनीच्या प्रोप्रायटर सादिक बागवान। आज रोजी बाजारात सध्या कांद्याची आवक 6 ते 6.5 गाडी कांद्याची आवक आहे। कारण एक दिवस सुट्टी होती माथाडी कामगारांमुळे, त्यामुळे आवक वाढलेली आहे। कांद्याला बाजार पण चांगला योग्यपैकी आहे। निर्यात चालू झाली म्हणून शेतकरी कांदा बाजारपेठेत आणायला लागले आणि आज रोजी कांदा 1800 रुपयापासून शेवट 2200 रुपये कांदा विक्री झालेला आहे। शनिवारी हेच कांदा आहे का 25-26 रुपयाला कांदा विक्री झालेला होता। आज रोजी 200-300 रुपये खाली आलेला आहे, कारण आवक जास्त वाढल्यानं। हां, आज 650 गाडी कांद्याची आवक आहे। अजून वाढेल का आवक? आवक क्षमता कमी आहे, जास्तीत जास्त सरासरी 300-400 गाडीची आवक राहणार। सरासरी बंद मार्केट असल्यामुळे नाही का आवक वाढ झालेली आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।